कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने रोहा रायगढ़ में कृषि विज्ञान केंद्र प्रशासनिक भवन का उद्घाटन किया है। कृषि विज्ञान केंद्र किला रोहा रायगढ़ विज्ञान केंद्र के प्रशासनिक भवन का उद्घाटन कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने किया। कृषि मंत्री अब्दुल सत्तार व पालक मंत्री उदय सामंत, सांसद सुनील तटकरे, अदिति तटकरे, कुलपति डॉक्टर संजय सावंत समेत अन्य बड़ी संख्या में जिले के किसान उपस्थित थे। इस कार्यक्रम में जिले के प्रगतिशील एवं सक्रिय किसानों को सम्मानित किया गया। इस अवसर पर विभिन्न कृषि उत्पादों और अन्य उत्पादों की प्रदर्शनी भी लगाई गई। शेतकऱ्यांना आणि विशेषतः मुलांना या ठिकाणी जे आज हे केंद्र आहे याच्यामध्ये आता PhD चे जे विद्यार्थी आहे त्यांना विशेष कोर्स ची आज मंजुरी देण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये जे आता 30 विद्यार्थी आहे याच्यापेक्षा 50 किंवा 60 विद्यार्थीचा प्रपोजल तयार करायचा आहे तो ही त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात येईल। काही कॉलेजसाठी लागणाऱ्या पायाभूत मूलभूत सुविधासाठी काही जे पैसे लागतात कुलगुरू महोदयांनी जे त्यांच्याकडे एक ड्रेनेज लाईनसाठी 25 लाख रुपये पाहिजे होतं तेही आमचे पालकमंत्री आदरणीय या ठिकाणी सामंत साहेबांनी तीही मंजूर केली। जे पैसे आपल्याकडं काही विशेष सुपारीचा संशोधन केंद्र पाहिजे त्याला 9 कोटी रुपयाचा का 8 कोटी रुपयाचा प्रपोजल आहे त्यालाही तत्वतः मान्यता आज देण्यात आली। हे जे आपला जो कोकण विभाग आहे आणि कोकण विभागामध्ये आंब्याचा प्रश्न वेगळा आहे, सुपारीचा प्रश्न वेगळा आहे, काजूचा प्रश्न वेगळा आहे, अशा छोट्या मोठ्या ज्या शेतकरी आपल्या शेतीमध्ये शेती पिकवताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी सन्माननीय तटकरे सुनील तटकरे साहेब, आदित्यजी तटकरे ज्या त्यांची मुलगी जी त्यांची आमदार आहेत आणि आमचे पालकमंत्री उदयजी यांनी ज्या सूचना आम्हाला दिल्या ज्या काही मागण्या केल्या त्या तंतोतंत मंजूर करण्यात येईल। शेवटी कोकण विभागामधला शेतकरी हा जो काही संकटामध्ये आसमानी संकटामध्ये सापडतो त्याला मदत करण्याची भूमिका सरकारची। NBC News के लिए अभिषेक मानसी की रिपोर्ट।